माझे कुटुंब माझी जबाबदारी या शासनाच्या कोरोना विषयक अभियानाची पथनाट्याद्वारे पैठण येथे जनजागृती करण्यात आली. पैठण शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सादर करण्यात आलेल्या पथनाट्याचे आयोजन पैठण पोलीस स्टेशन मार्फत करण्यात आले होते. तर शहरातील आर्य चाणक्य विद्या मंदिर या शाळेतील विद्यार्थ्यांनी हे सुंदर कोरोना विषयक जनजागृती पथनाट्य सादर केले. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री गोरख भांबरे व पोलीस निरीक्षक श्री भगीरथ देशमुख यांच्या प्रमुख पुढाकाराने या पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. आर्य चाणक्य शाळेचे विद्यार्थी आदित्य सपाटे, तन्मय कुलकर्णी, शंभूराजे काकडे, समृद्धी खरात, वैभवी आंबेकर, प्रचिती लहासे, श्रेया मकासरे व वैष्णवी कुंभार या विद्यार्थ्यांनी या जनजागृती पथनाट्यामध्ये सहभाग घेऊन कोरोना आजाराविषयी कशी काळजी घ्यावी याचे सुंदर सादरीकरण केले. मुख्याध्यापक भास्कर कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सुदाम पोलारे, वर्षा पाडळकर, प्रियंका निकाळजे व श्रीरंग जोशी या शिक्षकांनी हे पथनाट्य लिखाण व सादरीकरण करण्यासाठी परिश्रम घेतले. माझे कुटुंब माझी जबाबदारी यातच आहे खरी समजदारी असे घोषवाक्य देत विद्यार्थ्यांनी पैठणकरांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम वारे, उपनिरीक्षक संतोष माने, सचिन साणप, रामकृष्ण सागडे, सीजी गिरासे, गणेश शर्मा इत्यादी पोलीस अधिकारी कर्मचारीसह अनेक पैठणकर उपस्थित होते. सीएनआय महाराष्ट्र न्यूजसाठी शिवाजी गाडे, पैठण, औरंगाबाद. आपल्याला योगाभ्यासाचं मोठं वरदान दिलं आहे. योगाभ्यासानं प्रतिकार क्षमता वाढू.